नमस्कार मैत्रिणीनं, मला वाटतच नाही की माझ्यासारखी लाईफ दुसऱ्या कोणाला भेटायला नाही पाहिजे. काल मला एक बाईने ग्रुपमध्ये सांगितलं की तिच्या नवऱ्याचं पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. काय करूचं समजत नाही. तिने मला सगळे प्रूफ पाठवलं माहिती आहे का. माझ्याच भांड्याला खड्डे पडलेत तर मी कुठे जाऊ हिच्या भांडे रिपेअर करायला. तुम्ही सांगा. मी तर तिला सांगणार होते बरा झाला नवरा सोडून गेला. यूट्यूब कर माझी जर कणी थोडंफार रड शिव्या मार लोकांना फेमस होशील. ऐक नाही मला टक सांगा बरं सांगा. ऐक ना मला. एकटी बाई मुंबईमध्ये राहते कशी माहिती आहे का तुम्हाला. केवढं मेहनत करते मी. लोकांच्या भांड्या घासल्या मी. चव नाही लागली मला. मग इझी म्हणण्यासाठी मी काय केलं चपात्या भाजी करायला स्टार्ट केलं लोकांच्या घरी जाऊन. आणि इथे लोक मला नावं ठेवतात. मी एवढंच सांगते की बाबा त्या बाईला की तू ना जे नवऱ्यावर डोळा ठेवत जा असं असं करून त्याचं व्हॉट्सॲप सगळं चेक करत राहा. म्हणजे तो कुठे खोटळला असेल तर तुला प्रूफ भेटेल. मला आमच्या टाईमला असं व्हॉट्सॲप सगळं नव्हतं तर तुम्ही जरा हे करायला पाहिजे चेक करायला पाहिजे. समजलं. छान करून जगत होती मी माझ्या लाईफमध्ये. म्हातारी पण भेटली होती ती. तिने एवढं समजलं करू नको तसं तसं करू नको. ऐकलं नाही मी. मी माझ्या मर्जीवरच गेली. माधुरी ताई आजपासून म्हातारी नाही बोलणार तुम्हाला. मुंबईमधून फुले शोधत शोधत आहेत मला माहिती आहे. मी आता इथे येऊन गावामध्ये बसली आहे. तिथे छान करून पिझ्झा बर्गर सगळं भेटत होतं. आता पाटलाचा मुळा खावा लागेल. मग तुम्हीच बोलता लाईव्हवर पाहते आहे ना मला डोकं. पिझ्झा बर्गर खाऊन केवढा अभ्यास झाला होता माहिती आहे का. माझ्या हाताच्या खाण्याला टेस्ट नाही आहे हो. त्यासाठी साहेब बोलतो मीच कांदा कापतो मीच भाजी करतो तू बस तू घंटी वाजवायला आहे ना घंटी वाजून जा. लईक खराब जिंदगी आहे. त्या बाईचं बघताना वाईट वाटलं मला. पुष्कळ तिच्या नवऱ्याला वेगळं अफेअर आहे बट मी काय करू. मी किती मारल्या नवऱ्याला शिव्या. माझा नवरा त्याच्यासाठी मला सोडून गेला. माझी जीपच घाणेरडी आहे ना. त्याच्यासाठी माझ्या नवऱ्या मला सोडून गेला. तुम्हाला माझ्या मोठ्याला माझ्या बाबाला माझ्या बाळाला गेंडा मोठा गेंडा करायचा मोठा पायलट करायचा आहे. नको रे बाबा खाली बिल्ली पडला प्लेन घेऊन तर प्लेनचं पैसे मला भरावे लागतील बाळा. तुला तर काही नाही होणार. एवढा मोठा गेंडा प्लेनमध्ये बसलं तर गेंडाने प्लेन तुटून जाईल. नको तू पायलट होऊ नको. तू नको पायलट. बाईला सांगते तुझा नवरा अफेअरमध्ये असेल ना तर त्याला माझा नंबर दे. मी छपरीला कॉन्टॅक्टमध्ये आणून दे. मी एका मिनटामध्ये नाराज होते एका मिनटामध्ये मी हसी होते काय करायचं.